पुणे मुंबई लोहमार्गावर मंकी हिल ते नागनाथ पॉइंट दरम्यान असलेल्या रेल्वे पुलाचे काम 24 तासात युद्ध पातळीवर गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. हे काम 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होऊन या मार्गावरील बंद असलेल्या रेल्वेगाड्या पुन्हा वेळेनुसार धावतील. मंकी हिल ते नागनाथ पॉइंट दरम्यान असलेल्या बोगद्यानंतर A25 117 किलोमीटर येथे जुना रेल्वे ब्रिज आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने आजूबाजूला असलेल्या उंच डोंगरावरून कोसळणारे पाणी आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, त्यामुळे ब्रिजच्या पुण्याकडील बाग खचत गेला. आणि ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास येताच कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने लोहमार्गावरील वाहतूक बंद केली आणि काही तज्ज्ञांच्या बैठका घेऊन कशा प्रकारे शाश्वत काम करता येईल ते ठरवून लगेचच 3 ऑक्टोबरला या कामाची सुरुवात केली. या कामासाठी किमान 10 कोटी खर्च रुपये येणार असून 15 जानेवारीपर्यंत या रेल्वे पुलाचे काम पूर्ण होईल. या कामामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या मिडल आणि डाऊन लाईनवरून सध्या सुरू आहेत.